आता मला एक इन शॉर्ट सांगा वॉट यू मीन बाय बायपासून नक्की करता किरण हे विचारता किरा कारण अजून सांगितले की आम्ही दुसरेकडे तो ग्राफ्ट हे ते घेतात ते मग एक्सप्लेन करा आणि एक गोष्ट असा म्हणजे थोडासा की ह्या लोकांनी किरण प्रिकॉशन घेऊचे पडतं ओके okay. सो so, बायपास ऑपरेशन किंवा एक कार्डियाक सर्जन म्हणजे एक प्रकारचा प्लंबर असे धरू येतात प्लंबर कसं एक जर पाईप जर ब्लॉक झालं दुसरे पाईप कनेक्ट करता किंवा तुम्ही पहिला असले बायपास रोड जो पण पहिलीचा रोड आशिल्लो पोर्तुगेजा टायमा वयलो तो आता नॅरो झाला आणि तो व्हडल्यो गाडयो हाय स्पिडाचेर धाडपाक शकना जे गरमेंट बायपास रोड तयार करता बरोबर सो हे बी तशेंच आसता सो देवान दिल्ल्यो शिरो जेन्ना पण ब्लॉक जातात म्हणजे मनीस इंटरफिअर करून म्हणजे सर्जरी करून आम्ही त्याच मनशाच्या शरिरांतल्यो दुसऱ्या भागाच्यो शिरो काढून ताज्या काळजाक जॉईन करतात सो आता कितें जाता जे पण ब्लॉक जाल्ले असतात ते तशेंच उरतात ताका पन, आमी हात लायना बरोबर पण आम्ही हेल्दी एरियान म्हणजे ब्लॉक जर हांगा असा जाल्यार ताज्या फुडे वचून हेल्दी एरियान नवीन शीर जॉईन करता सो हा आता ॲडवांटेज कितें जर समज काही वर्सांनी हो ब्लॉक जर वाढत गेलो समज आणि वीस वर्सांनी वाढलो जाल्यार सुद्धा ग्राफ्टाक काय फरक पडना कारण ग्राफ्ट ऑलरेडी हेल्दी एरियान आसता आणि हांगा ह्या भागान ब्लॉक झाला म्हणजेच कितें तरी फ्लो डायनॅमिक्स ताजे चेंज झाले असतात लागून थंय प्लाक डेपॉझिशन चढ जाता बरोबर हेल्दी एरियान ती परिस्थिती नसता कळ्ळें न्ही सो देट इज एडवांटेज ऑफ अंडरगोईंग अ बायपास सर्जरी सो ते झाले काय ना फॉर अ लाँग मेनी इयर्स टू कम प्रोवायडेड पेशंट टेक सम प्रिकॉशन बद्दल हांव तुम्हाला सांगता इट रिमेंट्स पेटंट आणि इट रिमेन्स हें सो करतात आम्ही छातयेंतल्यो दोन शिरो काडटा छातयत मेमरी आर्ट्रीज म्हूण आसता ज्यो आमचे जे पण हे मेन ब्रेस्ट बोन असा त्याच्या दोन्ही बाजूनी हिरो तो सो गोल्ड स्टँडर्ड असतात जर आम्ही घालो जर हो, तुम्हाला सांगला तसे वीस वर्षात ताजी नव्वद वर टक्के ते पंच्याण्णव टक्के पेटन्सी रेट्स असतात जर समज एन्जिओग्राफी जर कोणी केली जर ती तरी असताना फ्लो असता दुसरी आम्ही काढतात ती पायाची शीर आणि आम्ही गोवा मेडिकल कॉलेजीन कॉमनली काढतात ती हाताची शीर जी आम्ही पण नाडी पळतात पल्स पळतात ती शीर आम्ही रेडियल आर्टरी म्हणतात काढा सो हे तिथे कॉन्ड्युट्स म्हणतात म्हणजे काँड्युट्स म्हणजे द पायप्स जी आम्ही बायपास करपाक यूज करतात प्रकारच्यो काड्युट्स आम्ही प्रत्येक पेशंटाचे नीड्स म्हणजे आता कितें आसता पेशंटची एज पेशंटाचो ओबेसिटी किंवा डायबिटीक स्टेटस किंवा ताजे ओवरऑल कंडिशन पळोवन हार्टाचे फंक्शन कितले आसा समज एकदम कमी असा जर अमुकच प्रकारच्यो ग्राफ्ट यूज करपाक मेळटात हे सगळे पळोवन आम्ही ताजे निडाच्या अनुसार कस्टमायज करतात बरोबर आणि ते आम्ही जॉईन करतात सो हे जॉईन आसता पळय इट इज लायक अ स्किल्ड टेलर यू मे से प्लंबर प्लंबर टेलर म्हणात ती शिवण म्हणजे ते बरोबर हांव तुमकां सांगतो ग्राफ्ट पण ताजी खरी डायमिटर आसता पळय इट इज लेस देन टू मिलीमीटर एस्पेशली इन ऐशियन्स आता आम्ही यू के किंवा अमेरिकेक जर गेलो जे hmm. तांचे आमी तांकां म्हणटात पळय तांचे रेसीन तांची हायट एवरेज hmm. हायट इज मोर देन सिक्स फीट hmm. त्याच प्रमाणे तांची कॉर्नरी आर्टरी म्हणजे जी पळय hmm. जी शीर आसा hmm. ती एकदम मोठी आसता तुका hmm. तुका असते वकल घालणास दिष्टी पडतं चार पांच मिलीमीटर अशी hmm. पण आमी एशियन्स सगळे एशियन्स जॅपनीज चायनीज हे एशियन्स पळय आसा आमी ओवरऑल मे कमी आणि ते आमका म्हणतात की बींग अ साऊथ एशियन इट्स सेल्फ इज अ रिस्क फॅक्टर फॉर हार्ट प्रॉब्लेम कारण आमचे कॉन्स्टिट्युशनच तसे असा शरीराचे सो आम्हाला ती लेस देन टू मिलीमीटर खुपशा फाटी माता के वन मिलीमीटर सुद्धा मेळा सो तुम्हाला मेगनिफाईंग लेन्सीस किंवा टेलिस्कोपिक लेन्सीस घालून आम्ही ते ऑपरेट करतात सो हे करप समके महत्वचे असतं कारण एक सुद्धा जर स्टीच चुकल जर यू एंड अप इन अ प्रॉब्लम बरोबर आणि ताजे सगळी पेटन्सी लाँग टर्म आउटकम्स सगळे मांडिले असतात so, साधो टेलर बरंच कॉम्प्लिकेटेड टेलर असतात <laughs>